बाहेर मस्त असा पाऊस सुरू होता आणि या पावसाळ्यामध्ये सर्वांनाच काहीतरी चमचमीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा होते, तर तशीच माझी देखील झाली. तर मग मी काय केलं, रूम टेम्परेचरवरचं बटर घेतलं. इथे 2 चमचे बटर घेतलं मी आणि त्यामध्ये चिली फ्लेक्स आणि भरपूर असा लसूण घालून घ्यायचा आहे. इथे मी 3 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, ठेचून घेतल्यात तरी चालेल. आणि त्यामध्ये कोथिंबीर घालून घेतली, छान सगळं एकजीव करून घेतलं. आणि इथे शिल्लक राहिलेले ब्रेड होते माझ्याकडे, ते मी घेतले आणि त्याला थोडंसं लाटून घेतलं मी. तर आपल्याला गार्लिक ब्रेड करायचं आहे, तर त्याची प्रोसेस फारच मोठी होती, पण मला इन्स्टंट काहीतरी चमचमीत खायचं होतं, त्यामुळे मी ब्रेडपासूनच करणार होते. तर हे ब्रेड शिल्लक राहिलेले होते, त्याला अशा पद्धतीने मी लाटून घेतलं. आणि आपण जे बटरचं मिश्रण तयार केलं होतं ते यावर मी स्प्रेड करून घेतलं. सगळे ब्रेड स्लाइस मी अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे. याला आपण असेच देखील टोस्ट करून घेऊ शकतो किंवा आपण याला बेक देखील करून घेऊ शकतो. पण थोडंसं गार्लिक ब्रेडसाठी मी यामध्ये चीज स्लाइस घालून घेणार आहे, कारण थोडंसं आपल्याला चीजी गार्लिक ब्रेड करायचा होता. तर मिनी चीजी गार्लिक ब्रेड करण्यासाठी मी यावर चीज स्लाइस घालून घेणार आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला तसं देखील आवडत असेल तर तुम्ही तसं देखील खाऊन घेऊ शकता. तर इथे चीज घालून झाल्याच्या नंतर मी याला फोल्ड करून घेणार आहे. व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने मी याला फोल्ड करून घेतला आहे आणि थोडंसं याला सुरीने कट करून घेणार आहे, ज्याने काय होईल, आपण जे चीज आतमध्ये स्टफ केलं आहे ते मेल्ट होईल. तर अशा पद्धतीने मी दोन्ही ब्रेड तयार करून घेणार आहे. एक या पद्धतीने मी करून घेणार आहे बेक पद्धतीने आणि दुसरं मी पॅनवर गरम करून घेणार आहे. तर टेस्ट सेमच लागती, अगदी आपण बाहेरचा चीजी गार्लिक ब्रेड खातो त्याच पद्धतीने, पण हा आपला घरगुती इन्स्टंट असा चीजी गार्लिक ब्रेड आहे. मस्त असा इथे आपण राहिलेलं मिश्रण देखील यावर पसरवून घेऊया. तर हे मी बेक करण्यासाठी ठेवणार आहे, त्यासाठी आपण प्लेट घेणार आहोत आणि प्लेटवर देखील आपण ऑइल किंवा बटरने प्लेटला ग्रीस करून घ्यायचे आणि त्यावर आपल्याला चिली फ्लेक्स घालून घ्यायचे. त्याने दोन्हीकडे आपले चिली फ्लेक्स दोन्ही साईडने छान दिसतील, त्यामुळे प्लेटवर देखील अशा पद्धतीने पसरवून घ्यायचे. तर हे मी इथे ठेवून देते आणि 10 ते 15 मिनटं आपल्याला हे बेक करून घ्यायचे. तर दुसऱ्या देखील पद्धतीने मी इथे टोस्ट करून घेतलेले आहेत. 15 मिनटानंतर हे छान अशी क्रिस्पी इथे चीजी झालेले आहेत आणि दुसऱ्या पद्धतीने मी हे पॅनवर केलेले आहेत. तर कोणत्याही पद्धतीने केले तरी टेस्ट सेमच लागते. तर मस्त आपले इथे चीजी गार्लिक ब्रेड इथे तयार झालेले आहेत, गरमागरम आणि खुसखुशीत असे. तर रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान आणि इन्स्टंट रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा. भेटूया नेक्स्ट एपिसोडमध्ये, तोपर्यंत बाय.